या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. राम राम सर. राम राम. अरे तू इकडे काय करतोयस? मला इकडे बोलवलं असं सांगितलं त्या दोघांनी. कुठे गेले ते? अम्युनिशन कडे. हॅलो मम्मी, बोल की ग. अगं, मी आता शीतलला फोन केला होता तर त्यांनी कट केला. सगळं ठीक आहे ना? तिला बरं वाटत नाही वाटतं. आम्ही आधी शीतलला फोन केला तर त्यांनी तो कट केला. मग आम्ही मम्मीला फोन लावला. मग मम्मी म्हणली आधी की त्या गोठ्यात काम करतात आणि नंतर अचानक म्हणली की त्या आजारी आहेत. जयश्री, तुम्ही सगळेच इथं? शीतल, तुम्ही तर आजारी आहे ना? मग काम कसं काय करताय? तुम्ही का खोटं बोललात जयश्रींशी? काय झालंय? म्हणजे असं तडका फडकी का बोलवलं आम्हाला? तुम्हाला तुमच्या जावयाने बोलवलं. भैया साहेब, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? मामी, शीतल, आम्ही तुमच्या घरात येऊन जे काय बोललो त्याबद्दल आम्हाला माफ करा. एक्स्ट्रीमली सॉरी. अशा अवस्थेत आम्ही तुम्हाला नको ते बोललो, आम्हाला माफ करा. आम्हाला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय, पुढे असे चूक होणार नाही. प्लीज आम्हाला माफ करा. आई साहेब, घराच्या चाव्या द्या. जयश्री, आता हे घर सांभाळायला तुम्ही समर्थ आहात. आम्हाला असं वाटतंय की हे घर आणि सगळे व्यवहार आता तुम्ही सांभाळा. हॅपी अॅनिव्हर्सरी मिसेस भाऊजी. तुम्हाला बी हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅलो शीतले. अगं, सकाळपासून वेळच नाही मिळाला म्हणून आत्ता केलाय फोन. कशी आहेस तू? मी आहे की बरी. मला काय धाड भरली आहे तवा? आणि तब्येतीची काळजी घेतेस ना व्यवस्थित? आणि हो, ते केशर दिल्ल खातेस का आता? शीतले, तुला का नाही लय वाईट साहेब विसरायची? तर मी विसरते ना, तुमचं तर सगळं लक्षात असतंय. हाय का नाही? मग हॅपी अॅनिव्हर्सरी मिसेस भाऊजी. भाऊजी, मी कधी काय विसरतो का? चल जाऊयात. इकडे नाही. हे आणि कवा केलं? मिसेस फौजी, आधी और बहुत खुश बाकी आहे बरं का? असं वय काय बरं?
चलो आता आजच्या या कार्यक्रमाच्या सगळ्या गोड आठवणी घेऊन आम्ही उद्या निघतोय बर का? आम्ही निघतो म्हणजे आता निघतो की दौंडला उद्याच निघतो. आप एक्सक्यूज मी, गुरुनाथ सुभेदार कुठल्या वॉर्ड मध्ये? ते ऑपरेशन थिएटरची बाजूची रूम. ओ ओके. हॅलो शनू बेबी, कुठे आहेस तू? मम्मा अग, मी इकडे बघायला आलो होते की गॅरी खरंच जिवंत आहे का. मेल आहे पण डोंट वरी, तो जिवंत आहे. अगं पण पोलिसांनी तुला पकडून नेलं तर? अगं मम्मा तसं काही होणार नाही. मी आता गॅरीला जाऊन भेटणार आहे आणि त्याला सांगणार आहे की हे बघ, मी काय तुला मुद्दाम ढकललेलं नाही, सो तू प्लीज पोलिसांना असं काही सांगू नकोस. माणूस स्वतःच्या माणसांना दुखवून कधीच सुखी राहू शकत नाही. पण नाही कळलं तुम्हाला हे? मला आणि अथर्वला घराच्या बाहेर काढलं ऐन दिवाळी, तेव्हा तुम्हाला शन्या महत्वाची वाटत होती. आपला संसार तुम्ही मोडलाय आणि आता तुम्हाला संसार करायचा आहे माझ्या बरोबर पुन्हा. मला नेहमी तुम्ही हवे होता, तुमच्या बरोबर संसार करायचा होता मला. पण माझ्या चरी आता हे शक्य नाही. मी तुमच्या बरोबर नव्यानं संसार नाही करू शकत. अभिनवजी, ह्या कसा इला है सवत? विघ्न इला कार्यात. विघ्न तर घालीनच. गो काय करतस? कोण अभिनवजी? तू काय ऐकणार आहेस ना? तुझा दिरास तुझ्या घराचा वाटोळा करीत बा. हे बावली तिच्या मांडीवर. हे बघा, हेच ते नियुक्ती पत्र. बापूजी आणि सूर्याजी यांना पन्हाळगडावर आचारी म्हणून नियुक्त केलंय आणि खाली लिहिलंय छंदोगामात्य. बाहेर पडलं आणि केवढा राजद्रोह. राजेनं विष देणं ही काही साधी घटना नाहीये. राज हा मोठा राजद्रोह आहे. राजे, याला याची जागा दाखवा, द्या फाशी यांना. मला हा मायक्रोफोन जयदीप भाऊजींच्या केबिन मध्ये बसवून घ्यायचा आहे. जी मायक्रोफोनची गोष्ट तुम्हाला आणि राजनंदिनीला फक्त माहिती होती, ती आता मलाही माहिती आहे. आता आपण दोघांनी एकत्र येऊन विक्रांतला धडा शिकवायचा आहे. विक्रांत युग संपून आता राजनंदिनीचं युग सुरू झालंय, त्यामुळे तयार राहा. फोन का उचलत यात माझा? घरला विसरलोय. आता आल्यास माहेर तर 4-5 दिवस राह की. नवऱ्याचं घर तेच माझं घर आणि आमचं मन त्यांच्यातच गुंतलेलं असत. या एक दिवस बरं वाटलं, आता तुमच्या शिवाय गमन झाले. मला इकडे असं वाटतंय, तर तुम्हाला तिकडे काय वाटत असेल? त्यांची डान्सची स्टेप होती ती, अशी धनगराची बाण दिसे गोरी गोरी पान. आणि मी समोर बसलेली असायची गाणं गाताना, तर ते गोरी गोरी पान असं होतं, पण ते असं असं करायचं आणि हे सगळ्यांना माहिती होतं.